महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। टाकू एक नजर आजच्या काही ठळक घडामोडींवर। जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली। जिल्ह्यातील 91 उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली। या उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती। जिल्हा निवड समितीतर्फे सरळ सेवा भरती परीक्षा 2016 अंतर्गत पेसा क्षेत्रातील व पेसा क्षेत्राबाहेरील भागांसाठी तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली। जळगाव 41, भुसावळ 27, अंमळनेर 12, चाळीसगाव 10 व फैजपूर 1 अशा एकूण 91 उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली। परीक्षेच्या वेळी शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती। तलाठी पदाच्या परीक्षेसाठी पेसा क्षेत्राबाहेरील 25,872 तर पेसा क्षेत्रातील 432 असे एकूण 26,304 उमेदवार पात्र आहेत। या परीक्षेसाठी समवेक्षक 1,096, पर्यवेक्षक 274, उपकेंद्र प्रमुख 91, मदतनीस 182 तर शिपाई 364 असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते। या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 10 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजनही करण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यामध्ये 91 उपकेंद्रावरती तलाठीची लेखी परीक्षा ठिकाणी सध्या होऊन राहिलेली आहे। भुसावळमध्ये 41 उपकेंद्र समाविष्ट केलेले असून या ठिकाणी विद्यार्थी सध्या आपला पेपर होणाऱ्या ठिकाणी मग्न या ठिकाणी झालेला आहे। सुव्यवस्था विचार केला असता 100 मीटर अंतरावरती प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। सकाळची 10 तर दुपारी 2 वाजेपर्यंत हा पेपर होणार आहे। अतिशय शांत पद्धतीमध्ये या ठिकाणी पेपर होताना आपण या ठिकाणी बघत आहोत। शाळेतील आवारामध्ये पोलिसांचा चोख या ठिकाणी बंदोबस्त होणार आलेला आहे। कॅमेरामन रामा ताडेसह विशाल सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र। शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी बँक पॅन कार्डची मागणी करते। या पॅन कार्डच्या नावाखालीच प्रत्येक लाभार्थ्यांची अडवणूक केली जाते। या धोरणामुळे शासनाने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय। लाभाच्या योजनेसाठी यापुढे शेतकऱ्यांना पॅन कार्डची गरज लागणार नाही। अल्पभूधारक तसेच अनुसूचित जाती जमाती शेतकरी यांच्यासाठी शासनाने वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत। घरकुल, शेततळे, पाइपलाईन, ठिबक सिंचन, वैयक्तिक लाभाची विहीर अशा बहुतांशी योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँकेतील खात्यावर थेट वर्ग केले जातात। प्रशासनाच्या कोषागार विभागाकडून ही बिले दिली जात असल्याने त्यांचा काटेकोर हिशोब ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून बँकेचे खाते क्रमांक आणि पॅन कार्ड मागितले जाते। ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आता बँक पोहोचली आहे, तरी त्यांच्याकडे पॅन कार्ड नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण निर्माण होतो। याविषयी लाभार्थ्यांनी अनेक वेळा शासनाकडे तक्रार केली होती। शासनाने या तक्रारीचा गांभीर्याने दखल घेत यापुढे वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांना पॅन कार्डची सक्ती करू नये असा आदेश पारित केला आहे। भारताच्या आधार कार्डचे गुणगान आता जगभरात होणार आहे। जगातील बँकेने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ला आधार लागू करण्यासाठी संबंधित अनुभव इतर देशांना उपलब्ध करण्यास सांगितले आहे। भारताच्या आधारचे गुणगान जगभरात होणार आहे। जागतिक बँकेने युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाला आधार लागू करण्याशी संबंधित अनुभव इतर देशांना उपलब्ध करण्यास सांगितले आहे। नायजेरिया जागतिक बँकेच्या निर्देशाखाली UIDAI मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आपले पथक भारतात पाठवणारा पहिला देश बनला आहे। याच कामासाठी टांझानियाचे एक पथक याच महिन्यात भारतात येणार आहे। हे सर्व काम जागतिक बँकेच्या आयडेंटिफिकेशन फॉर डेव्हलपमेंट मोहिमेअंतर्गत होत आहे। देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यासाठी आणि कार गाड्या अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करणार आहे। देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि कार गाड्या अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार नवीन सुरक्षा नियम लागू करणार आहे। लवकरच सर्व कारमध्ये रिअर व्ह्यू सेन्सर, स्पीड वॉर्निंग आणि एअरबॅग्स अनिवार्य करण्यात येणार असून या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात येईल। या व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर 2018 पासून सर्व वाहनांसाठी ऑटोमॅटिक इन्स्पेक्शन आणि तंदुरुस्ती प्रमाणपत्र चाचणी लागू करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे। सध्या सर्रास कारमध्ये रिअर व्ह्यू आरसा असतो, मात्र लहान मुले आणि जवळच्या वस्तू पाहण्यासाठी ते योग्य ठरत नाही। यामुळे मंत्रालयाकडून सर्व कारमध्ये रिअर व्ह्यू सेन्सर, स्पीड वॉर्निंग आणि एअरबॅग्स अनिवार्य करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले यांनी सांगितलं आहे। फुलगाव येथे जय जवान जय किसान मंडळ तसेच नवयुवक गणेश मंडळ यांनी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। जय जवान मंडळ फुलगाव येथील जय जवान जय किसान मंडळाने गणेश उत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। या मंडळाचे 46वे वर्ष आहे। मंडळातर्फे दरवर्षी उत्सवासोबत सामाजिक उपक्रमही राबवले जातात। वहन कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी केले जाते। उत्सव यशस्वीतेसाठी प्रमोद चौधरी, आशिष शिंदे सह मंडळाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। फुलगाव येथील जय
जय जवान जय किसान गणेश मंडळात उपस्थित आहे आणि या ठिकाणी यांनी गणेशाची एक सुंदर आरास निर्माण केलेली आहे। ते त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमके हे मंडळाचे वैशिष्ट्य काय। मी जय जवान जय किसान गणेश मंडळातर्फे वर्ष एक पूर्ण वर्षापर्यंत काही ना काही विविध कार्यक्रम करत असतो। त्या विविध कार्यक्रमामध्ये आमचं एकच उद्देश असतं की सामाजिक एकता वाढायला पाहिजे, प्रत्येकाच्या विचाराची देवाणघेवाण व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाने एकमेकाविषयी सलोख्याने वागायला पाहिजे। त्यांनी एकोप्याने राहावे, सगळ्यांनी एकोप्याने हे करावे, त्या इच्छेनुसार आम्ही गणेश उत्सव साजरा करतो। सगळे भक्तिभावाने आमचे सगळे मंडळ अध्यक्ष सचिव सहसचिव आणि इतर ग्रामस्थ सदस्य मंडळ सगळे साजरा करतो। तसेच नवयुवक मंडळ फुलगाव येथे आकर्षक गणेश मूर्तीची स्थापना केली गेली आहे। महालक्ष्मीचा सजीव देखावे दररोज दांड्यांच्या कार्यक्रमासोबत बेटी बचाव पर्यावरण संरक्षण या विषयावर संबोधन दररोज या मंडळातर्फे करण्यात येत आहे। उत्सव यशस्वीसाठी विलास महाजन, संजय पाटील, महेश महाजन, केपी चौधरी व महिला मंडळ परिश्रम घेत आहेत। सुरू केलेले आहे या सामाजिक जागृती पर्यावरणीय जागृती याबरोबर आमची ही जी नवीन पिढी आहे आम्ही जे काम सुरू केलेलं आहे ते पुढे नेण्याचं काम सतत केलेलं आहे। माजी महसूल मंत्री नामदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र वीज कामगार महासंघ दीपनगर यांच्या वतीने कार्यगौरव व लाडू तुला सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने माननीय एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यगौरव व लाडू तुला सोहळा संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे आयोजन दीपनगर येथे करण्यात आले होते। यावेळी सत्कार मूर्ती माननीय एकनाथराव खडसे यांची उपस्थिती होती। प्रमुख अतिथी म्हणून आमदार माननीय संजय सावकारे होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अभय हरणे यांनी केले तर अध्यक्षस्थानी सुरेशचंद्र सोनार व प्रमुख अतिथी म्हणून एस डी पाटील, डी के झासकर, प्राध्यापक सुनील नेवे यांची उपस्थिती होती। यावेळी असंख्य संख्येने कामगार वर्ग अधिकारी वर्ग उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले। 78 किलो माझ्या वजनाने एवढे एक लाडू पूर्णपणे मला खाता येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर जर माझ्यावर प्रयोग केलेला आहे की त्याला साखरही आता पिके पडायला लागते। त्याची वीज स्वस्त त्याची वीज घेतली जाणार हा फॉर्म्युला लागल्यामुळे सर्व वीज कंपन्यांना आपली कार्यक्षमता वाढवायची, कमीत कमी माफक दरामध्ये आपली वीज निर्मिती कशी करायची त्या कार्याचा गौरव मतदाराच्या मनाला मला तो रोज एक कार्यक्रम घ्यावा लागेल तरी तो गौरव काही संपणार नाही कामं त्यांनी केलेली। फैजपूर येथे झालेल्या शताब्दी महोत्सवात माननीय नामदार एकनाथरावजी खडसे यांची सरकारविषयीची नाराजगी त्यांच्या भाषणात दिसून आली, परंतु जनता आजही नाथाभाऊंना ओळखते असा विश्वासही त्यांनी दाखवला। आणि त्यांनी त्याच्या महत्वाचा प्रश्न विचारला की टीव्हीवर येतं ते खरंच असतं का खोटं असतं त्यांनी नाही माहित। ते म्हणाले की टीव्हीवर येतं ते किती खरं असतं आणि काय खोटं असतं याच्याविषयी त्यांनी एक मत व्यक्त केलं आणि मी त्यांना बसल्या बसल्या सांगत होतो ते खरंच ते लोक जनता मानो का ना मानो पण तुमच्या सरकारनं मानलं ना म्हटलं ते तुमच्या म्हणजे आपल्या म्हटलं पाहिजे आपल्या साऱ्यांचं सरकार म्हणजे एखाद्याच्या विषयी तुम्ही म्हणत असाल की काही परिणाम नाही, परिणाम झाला ना। या ठिकाणी 40 वर्षाची तपश्चर्या एका क्षणामध्ये गेली ना, गेली की नाही गेली तुम्ही ओळखता की नाही असं बोला। फैजपूर येथे झालेल्या शताब्दी महोत्सवादरम्यान महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय नामदार विनोद तावडे यांनी एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या प्रश्नांचे निवारणही त्यांनी यावेळी केले। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांशी स्वतः संपर्क साधत त्यांच्या समस्यांचे निवारण केले, तसेच ऑनलाईन प्रवेशासंबंधीही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली। लक्ष्मी माता आणि सरस्वती माता यांच्यातील भांडण मला थांबवायचे आहे म्हणून ऑनलाईन प्रवेश परीक्षा पद्धती सुरू केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। विद्यार्थ्यांचा प्रवेश कुणाच्या वशिला व पैशांच्या जोरावर होणार नसून त्यांच्या गुणवत्तेवर होणार असा संदेश वजा आदेशही त्यांनी केला। शिक्षण मंत्र्यांनी एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यामुळे सर्व विद्यार्थी व उपस्थित शिक्षक वर्ग यांना नवलच वाटले। माननीय विनोद तावडे यांची ही भूमिका पाहता खरंच महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री पदाचे ते योग्य मानकरी असल्याचं त्यांनी सिद्ध करून दिलं आहे। ऑनलाईन पद्धती आता आपण चालू केली कॉम्प्युटरवर, सगळे प्रवेश आता ऑनलाईन केले। ऑनलाईन केल्याचा फायदा काय होतो तर नगरसेवक आमदार मंत्री खालून वरून चिरीमिरी देऊन जे प्रवेश होतात की नाही ते सगळे आता बंद झाले। मला
सरस्वती आणि लक्ष्मीच्या मध्ये ज्या ज्या लोकांनी भांडण लावली ती भांडण बंद करायची, याला उपाय काय? ऑनलाइन, बरोबर आहे की नाही? पैशाच्या जोरावर कुठलाही प्रवेश होणार नाही, राजकारण्यांच्या चिट्टी चपाटीवर कुठलाही प्रवेश होणार नाही। या महाराष्ट्रात प्रवेश होणार तर तो फक्त गुणवत्तेवरच होणार। जळगाव जिल्ह्यातल्या शालेय पोषण आहारामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची अँटी करप्शनची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। शालेय पोषण आहार हा भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। ज्यांनी ज्यांनी गडबड केली आहे त्या सगळ्यांवर कडक कारवाई आम्ही विभागामार्फत घेतो। रोटरी क्लब ऑफ भुसावळ व तापी व्हॅली व सत्यसाई सेवा संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने श्री संत गाडगेबाबा हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व श्री सत्यसाई सेवा संघटना जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण श्री संत गाडगेबाबा प्राथमिक हायस्कूल भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष दिनानाथ ओगले, मुकेश अग्रवाल, राहुल पाटील, तानाजी पाटील, पवन चव्हाण तसेच श्री शिवाजी सर्वोदय छात्रालय भुसावळचे श्री धर्मराज पाचोरे सर, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आणि श्री सत्यसाई सेवा संघटना जिल्हा जळगाव यांचे अध्यक्ष श्री सुनील पाटील, सतीश ओगले, नितीन जैन, संजय चौधरी, प्रकाश पाटील, पंकज आंबेकर, संजय ताणे, अप्पा सोनवणे, गणेश येवले, रघुनाथ महाजन, पंकज वारके, कल्पना गुरव, मनीषा ओगले, खुशबू गुरव यांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर नरेंद्र भोलाने व डॉक्टर विलास पाटील यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तपासणीकरिता परिश्रम घेतले। आज या ठिकाणी आम्ही सत्यसाई सेवा संघटना जळगाव जिल्हा आणि रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं आहे। लहान मुलांना मेडिकल चेकअप बऱ्याच ठिकाणी होत नसतो शाळेमध्ये, आणि अशा शाळा भरपूर आहेत की बाबा जे ज्या ठिकाणी गरीब मुलं आहेत की त्या मुलांना डॉक्टरपणे जायची त्यांची ऐपत नाही आहे किंवा आईबाप मुलांकडे लक्ष देत नाही, तर अशा मुलांचा चेकअप घेणं खूप गरजेचं असतं। जेणेकरून आता ज्या मुली 9वी 10वीत गेलेल्या असतात त्या मुलींना काही त्यांच्या शरीरात जे बदल होत असतात पौंगडावस्थेमध्ये ते सांगणं सुद्धा गरजेचं असतं, हा एक मेन उद्देश आहे। लायन्स क्लब ऑफ भुसावळच्या वतीने श्री गणेश उत्सवानिमित्त बालाजी मंदिर भुसावळ ते गणपती मंदिर तरसोद पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। लायन्स क्लब ऑफ भुसावळ तर्फे दिनांक 11 सप्टेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 7 वाजता बालाजी मंदिरापासून ही पदयात्रा सुरू झाली। लायन क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र फिरके यांनी नारळ फोडून हिरवा झेंडा दाखवून या पदयात्रेला सुरुवात केली। राधाकृष्ण प्रभात फेरीतील भक्तांनी भजने गायली। भाऊंच्या धाब्यावर जगदंबा माता ग्रुपतर्फे शीतपेय देण्यात आले। गारवा हॉटेल येथे नाश्ता अनिल धांडे यांनी दिला। 11 वाजता गणपती मंदिरात ही पदयात्रा पोहोचली। सर्व प्रायोजक व लहान वृद्धांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यानंतर सुरेश अग्रवाल यांनी दिलेल्या महाप्रसादाचा आस्वाद सर्वांनी घेतला। सर्व लायन सदस्यांनी यासाठी अतिशय मेहनत घेतली। मन्यार हॉल येथे 1 दिवसीय कराटे प्रशिक्षण व बेल्ट परीक्षा घेण्यात आली। गॅलेक्सी स्पोर्ट अकॅडमी तर्फे ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती। मन्यार समाज हॉल येथे 1 दिवसीय कराटे प्रशिक्षण व बेल्ट परीक्षा घेण्यात आली। ही 1 दिवसीय प्रशिक्षण व परीक्षा 7th Dan ब्लॅक बेल्ट रिहान जाकीर एसखान यांनी घेतली। मुलांना प्रशिक्षण व परीक्षेसाठी सेन्सई रहीम कासम गवळी व सेन्सई नेहाल अहमद यांचे मार्गदर्शन लाभले। शाकीर मेमन, शेख साबीर, शेख रोशन व गॅलेक्सी स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेद्वारे ही परीक्षा घेण्यात आली। यावेळी सहभागी असलेल्या प्रशिक्षणार्थींना बेल्टही देण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन शेख साबीर, शेख रोशन मेंबर केले होते। कराटे को एक अच्छे पोजीशन पे लेके जाना है। आज महाराष्ट्र में जो कराटे का स्टेट बॉडी है वो है कराटे महाराष्ट्र। जिस कराटे महाराष्ट्र की टूर्नामेंट हाल ही में पुणे में हुई थी उसमें आप लोग भी वहां शरीक हुए थे। उस टूर्नामेंट का मैं टूर्नामेंट डायरेक्टर था। ये इतिहास में पहली बार हुआ है कि कराटे की स्टेट एसोसिएशन ने मुंबई के अलावा किसी बाहर डिस्ट्रिक्ट के एसोसिएशन के किसी मास्टर को इतनी बड़ी पदवी दी और पूरा टूर्नामेंट का डायरेक्टर बनाया। तो मैं सामाजिक कार्यकर्ते आकाश खंडेराव यांच्या पुण्यतिथीनिमित्त नगरपालिका रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ता आकाश खंडेराव यांच्या पुण्यतिथीनिमित्त नगर परिषद दवाखाना येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। सर्वात प्रथम आकाश खंडेराव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी गौतम वानखेडे, संघदीप नरवाडे, डॉली वानखेडे, नितीन इंगळे, जितू मोरे, विक्रांत नरवाडे व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी सर्व नगरपालिका दवाखान्यातील रुग्णांना यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले। आजचे बातमीपत्र इथे संपले। उद्या पुन्हा भेटूया काही ठळक घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।